हाय अशक्य आहात तुम्ही दोघं, हटतच नाही ना, म्हणजे काही लाज नाही का वाटत तुम्हा दोघांना? अगं काय बोलतेस तू, लाज वगैरे? हो सॉरी, प्रश्न चुकला नाही का माझा, कारण लाज वाटली असती तर आता माझ्यासोबत आलाच नसता तुम्ही दोघं. अगं हे बघ, मला माहिती की तुला खूप राग आलाय आमचा, पण मला एवढंच सांगायचं की तुझं खूप मोठा गैरसमज झालाय. गैरसमज कसा? त्या दिवशी नाही का नर्सरीत आले होते मी रोप परत करायला, तेव्हा तुमचा तो मुका मित्र तो कसा तोंड वर करून बोलत होता, मग गैरसमजाचा प्रश्नच येत नाही. अगं अगं नाही, म्हणजे बरोबर आहे तुझं, मला माहितीये की रोकड्याच्या वेळी तसं झालं होतं, पण आत्ता तो मॅटर नाहीये. आदिलला खरंच तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, तो सिरियस आहे तुझ्याबद्दल खरंच. काय काय समजतेस काय ग मला? म्हणजे तो नाही तर हा का आता? बरं मग हा सिरियस आहे, मग त्या बोकड्याच काय? बोकड्या नाही ग, रोकड्या. नाही नाही बरोबर आहे तुझं, पण रोकड्याला सतत कोणी ना कोणीतरी आवडतच असत, म्हणजे त्याच वेगळं आहे. हे हा हा ना हा खरंच तू खूप चांगला माणूस आहे, तू जेन्युइनली याचा विचार कर. आणि हा पहिल्यांदा आयुष्यात कोणाला तरी प्रपोज करतोय ग, आणि ती तू आहेस. अच्छा 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 अच्छा, म्हणून तो त्या दिवशी सीन केला वाटतं तुम्ही दोघांनी, नाही? म्हणजे ते दोघं माणसं येतील आणि मग हिरोईकपणे येईल आणि त्यांच्याशी मारामारी वगैरे करेल, आणि मला मात्र तो कमालीचा इम्प्रेस करून जाणार. सॉलिड, मस्त आयडिया होती. बघ तू तू प्लीज असं नको बोलूस ग, प्लीज. तो कट वगैरे नव्हता, तो कोइन्सिडन्स होता खरंच. आणि ह्याला खरंच बोलता येत नाही ग, ह्याला ह्याला ऐकू पण एकाच कानाने येत. आदिल तू मशीन दाखव. आदिल आदिल मशीन दाखव, तू बघ. हे बघ, माय गॉड, आय एम सो टच्ड. कोण आहेस कोण ग तू? मी मैत्रेय, मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, ॲनिमेशन फिल्मसाठी आवाज देते. बरं कट मिळतो का तुला याचा? की सोशल वर्क म्हणून करते तू हे सगळं? काय बोलतेस तू? बास पुरे झालं आता. म्हणजे मी इथे डेफ म्यूट स्टुडंट्सला शिकवते, याचा फायदा घेताय का तुम्ही? मला त्यांच्याबद्दल जेन्युइनली वाटतं, त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, या गोष्टीचा किती फायदा घेणार आहे तुम्ही सगळे? अरे तू बोल आता, बोल. अरे प्लीज, म्हणजे या थरा लागेल का तुम्ही? आता खोटी यंत्र आणून दाखवताय मला. या पुढे जर तुम्ही दोघही मला दिसलात ना, तर मी पोलिसांकडे जाईन ना. ही लास्ट वॉर्निंग देते मी तुम्हा दोघांना. आय एम रिअली सॉरी, मी रोकडे, म्हणजे हा ह्याला बोलता येत नाही असं सांगितलं, ते खरंच खरंच चुकलं माझं मनापासून. मी खरं तर त्या दिवशी बोलायला पाहिजे नव्हतं. म्हणजे खोटं बोलायला पाहिजे नव्हतं, पण आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो, त्याच्यामुळे तुम्हाला काही तसं टेन्शन घ्यायची गरज नाही खरं. सॉरी. म्हणजे हाय नमस्कार, मी डॉक्टर सौमित्र. मी अजिबात खोटं बोलत नाही ह्यांच्यासारखं, मी नेहमी खरं बोलतो. मी तुला सांगतोय की हा खरोखर मुका आहे. हो तर ना मी सर्टिफिकेट देऊ शकतो की हा मुका आहे, मी डॉक्टर. हा आणि मी आत्ता एक असं विशेष कोणी हे नाहीये, परंतु येत्या काहीच काळात मी एक यशस्वी CA होऊ घातलोय, पण सध्याला एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो की हा मनुष्य आदिल याला बोलता येत नाही खरोखर, आणि तुझं मशीन दाखव.
याला मशीन लावल्याशिवाय ऐकू देखील येत नाही. खऱ्या अर्थाने तो भारतातल्या काही नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो. आणि हा चुंबक म्हणजे याला ऐकू येत नाही कोणा, त्याला स्वतःच ऐकू येत. म्हणजे त्याला असं म्हणायचं की काही लोकांना बोलता येत असून सुद्धा ते असे वागतात, त्यातलाच हा एक. हे बघा, मला पटवायचा प्रयत्न करू नका, मला पटलंय. पटले ले दादा, कॉंग्रॅट कॉंग्रॅट झालं, तुझी नाही पार झाली. म्हणजे पटलाय ना, म्हणजे फायनल? नाही, म्हणजे तो नाही पटलाय मला, त्याला बोलता येत नाहीये हे पटलंय मला. म्हणजे बाकीची केस तशीच आहे का पेंडिंग अजून? सॉरी, आय एम सॉरी, म्हणजे चुकलं माझं. मी तुला काही पण बोलले त्यासाठी सॉरी. म्हणजे तुझा जेन्युइन प्रॉब्लेम होता आणि मी उगाच काही बोलले. अरे असं कसं जाऊ दे, सिरियसली आय एम सॉरी. आणि काय झालं की यांच्या खेळामध्ये यांनी खोटं बोललं ना, यांनी सांगितलं की त्याला बोलता येत नाही आणि असं फसवणूक केल्यानंतर मला फार राग आला. हो खरंच सॉरी, म्हणजे मी मी नेक्स्ट टाइम असं नाही करणार. आणि सिरियसली म्हणजे माझ्या लक्षात यायला हवं होतं. म्हणजे त्याला कळलंय सॉरी, त्यांनी ऍक्सेप्ट पण केले. सॉरी किती वेळा सॉरी म्हणताय, तुझी चूक नाहीये. चला आता एक कॉफी घेऊयात. असं आदिल विचारतो, विचार आदिल. ही ऋतू ना. करेक्ट, कळलं ना लगेच. म्हणूनच आम्ही याला चुंबक म्हणतो. ही आपल्या आदिलची मैत्रीण. मैत्रीण, आपल्या सगळ्यांची मैत्रीण. ओ, आय डिंट नो दॅट. मी आम्हालाही माहित नव्हतं, आताच कळलं. अच्छा, हाय. सो व्हॉट डू डू? मी ना अंकुर नावाची संस्था आहे, तिथल्या डेफ अँड म्यूट स्टुडंट्सला शिकवते. ओ, सो तुझी आणि आदिलची तिकडे भेट झाली. नाही नाही, ती ती वेगळी स्टोरी आहे, मी नंतर सांगतो. बरं, सध्याला हीच ती 50 नंबरची मुलगी जिला रोकड्याने प्रपोज केला होता. ओके, म्हणजे ते म्यूट असल्याचं कुठंच सांग. 50? सिरियसली? डोंट वरी, रोकडे ग्रुप मध्ये एंट्री झालेला प्रत्येक मुलीला प्रपोज करतो, सो यू डोंट वरी, रिलॅक्स. अरे यार, बाकी सगळ्यांचं सांगा ना, माझ्या एकट्याचं कशाला सांगताय, ग्रुप मध्ये बाकीचे लोक आहेत ना. आता या ऋतुजा सांगा ना, ही इज व्हेरी ब्राईट स्टुडंट, ही इज सीए पास. वाव, पण ती एक्झाम फार कठीण असते ना ग? ऍब्सोल्युटली असते, म्हणजे अतिशय योग्य बोलली ही. आता भारतातले फक्त 2% विद्यार्थी पास होतात दरवर्षी, आणि त्या 2% या चुंबकचा नंबर लागत नाहीये, म्हणून हे लफडं घरी सांगता येत नाही. अगं कसं आहे की ऋतूच्या बाबांची फर्म आहे ना, तर ती तिकडे त्यांच्या बरोबर काम करते. आणि हा शौनक. थँक्स मैत्री, माझं नाव शौनक आहे. शौनकचं कसं आहे ना, तो आता सीए झालेला नाही ना, त्यामुळे तिच्या घरी सांगता येत नाही. म्हणजे एकदा सीए झालं की कसं सगळेजण एका लेवलला येतील ना, आता ते लेवलला नाही. ए झाल्यावर पण कसं लेवलला येणार मला सांग ना. म्हणजे अरे आपण आई बाबांना विचारत बसलो ना, तर घरच्या घरीच अंगठ्या घालाव्या लागतील. अगं मग ठीक आहे, आता त्यांना जर आवडत नसेल मोठं फंक्शन तर मग नाही करायचं. हे बघ, मला हवा तसा साखरपुडा करणार नसाल ना, तर मला साखरपुडाच नकोय.